नमस्ते। यानी तुर्कवाद, यानी तुर्कवाद म्हणजे तुर्कांची एक विचार प्रणाली आहे, त्याचा आपण आता विचार करणार आहोत। तुर्की ही एक जमात आहे आणि तुर्की जमात यांचं एक राष्ट्र आहे तुर्कस्तान। कुठे आहे बरं हे राष्ट्र? मध्य पूर्वेमध्ये हे राष्ट्र आहे, म्हणजे त्याचं भौगोलिक स्थान फार महत्त्वाचं आहे। ते जे राष्ट्र आहे ते आपण बघितलं तर युरोप आणि आशिया ह्याच्यामध्ये आहे, त्याचं भौगोलिक स्थान फार महत्त्वाचं आहे आणि फार प्राचीन राष्ट्र आहे तुर्कस्तान। एका बाजूला रशिया आहे, इराण आहे, इराक आहे, सिरिया आहे, असं हे एकंदरीत आशियाच्या टोकाचं राष्ट्र आहे। पण तुर्की लोक स्वतःला मात्र युरोपातले समजतात, पण हे मध्य पूर्वेतलं राष्ट्र आहे। इथं ही संकल्पना तयार झाली, यानी तुर्कीजम। आधुनिक कालखंडामध्ये 20व्या शतकामध्ये ही संकल्पना बहरली, फुलली। काय आहे ही संकल्पना? तर त्यावेळेला जगभर आधुनिकीकरणाचं वारं व्हायला लागलेलं होतं। 20व्या शतकामध्ये, 19व्या 20व्या शतकामध्ये आधुनिकीकरणाचं वारं व्हायला लागलेलं होतं, तसंच तुर्कस्तानमध्ये, तुर्की लोकांमध्ये देखील ते व्हायला लागलेलं होतं। तुर्कस्तानच्या लोकांना साम्यवाद नको होता, जो रशिया चायनामध्ये होता तो साम्यवाद त्यांना नको होता, कारण त्यांना त्याची भीती वाटत होती, त्यांना ती विचार प्रणाली सगळ्यांना मान्य नव्हती। दुसरीकडे पाश्चात्य जे लोक होते त्यांचा इंटरफेअरन्स, त्यांचा हस्तक्षेप देखील त्यांना नको होता। पाश्चात्य लोकांची मदतसुद्धा त्यांना नको होती। तर स्वतःच्या पायावर तुर्कांचं प्रबळ राज्य उभं राहिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती। प्रबळ, शक्तिशाली, आत्मनिर्भर असं तुर्की राज्य म्हणजे तुर्कस्तान त्यांना निर्माण करायचं होतं। त्या दृष्टीने निर्माण झालेली ही राष्ट्रीय चळवळ होती, यानी तुर्कीजम। यानी तुर्कीजम, तुर्क लोकांची चळवळ। तुर्क याचा प्राचीन शब्द अर्थ असा आहे की शक्तिशाली, म्हणजे शक्तिशाली, आणि एन म्हणजे स्थान, म्हणजे शक्तिशाली लोकांचं स्थान म्हणजे तुर्कस्थान, असा पूर्वीचा त्यांचा अर्थ आहे। प्राचीन काळामध्ये तिथे राजेशाहीच होती, मध्ययुगातही तीच होती। तुर्कस्तानमध्ये ऑटोमन साम्राज्य हे मध्ययुगामध्ये अत्यंत प्रबळ होतं। त्याचा संस्थापक किंवा त्याचे वारस यांनी एकूणच ऑटोमन साम्राज्याचा चांगला दबदबा मध्य पूर्वेमध्ये निर्माण केलेला होता, किंबहुना त्याचा काहीसा प्रभाव युरोपवर सुद्धा होता। आणि ऑटोमन साम्राज्य एक शक्तिशाली, समृद्ध आणि एक चांगल्या पातळीवरचं असं राज्य होतं, परंतु पुढे त्याचा ऱ्हास झाला। पहिल्या महायुद्धामध्ये ऑटोमन तुर्कांना काही फारशी काही चांगली वागणूक मिळाली नाही, त्यांना तेवढी प्रतिष्ठा मिळाली नाही, त्यांची शक्ती कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं पहिल्या महायुद्धात। त्याच्यामुळे ऑटोमन साम्राज्याची ती पूर्वीची जी शक्ती आणि समृद्धी होती, जी प्रतिष्ठा होती, ती पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। मग ही चळवळ राष्ट्रीय बनली, मग राष्ट्रीय बनल्यावरती तुर्कांची राष्ट्रभावना अधिक प्रबळ करणं, म्हणजे जेवढी राष्ट्रभावना प्रबळ होईल तेवढा तो देश अधिकच स्वतःचा आत्मनिर्भर, एक प्रतिष्ठित देश म्हणून पुढे येईल, याच्यासाठी राष्ट्रीय चळवळ होती। तुर्की ज्या काही सांस्कृतिक गोष्टी होत्या यांना देखील त्याने पुढे आणायला सुरुवात केली, म्हणजे राष्ट्रीय तर होतीच पण त्याला सांस्कृतिक काही गोष्टींचा देखील आधार होता। आणि या चळवळीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं की आर्थिक विकास त्यांना हवा होता, कारण बिगर तुर्की लोकांचं तिथल्या बँकांवर, तिथल्या व्यापारावर, तिथल्या उद्योगावर नियंत्रण जास्त झालेलं होतं। एकूणच त्या काळाच्या तुर्कस्तानमध्ये बिगर तुर्की लोकांच्या हातातच अर्थव्यवस्था गेली होती असं म्हणा, म्हणून त्यांना आर्थिक विकास हवा होता। तुर्कस्तानमध्ये औद्योगिकरण पाश्चात्य देशांसारखं व्हावं अशी एकूणच तिथली जनभावना होती। भांडवल वाढावं, तुर्कस्तानमधली समृद्धी वाढावी आणि आत्मबळ तुर्कस्तानचं वाढावं, एकूणच भरभराट व्हावी, ऑटोमन साम्राज्यासारखी भरभराट व्हावी अशा दिशेने ही चळवळ निघालेली होती। त्या काळात बरेचसे नवीन तुर्क, आता तुर्क म्हटले जायचे, हे नवे तुर्क होते। ते या नवीन तरुणांना असं वाटायचं की आपला तुर्कस्तान हा प्रगत झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे, युरोपीय देशांसारखा झाला पाहिजे, जुनाट कालबाह्य संस्कृतीतून निघाला पाहिजे, धर्मांध वातावरणातून निघाला पाहिजे आणि एक प्रगत, समृद्ध, आत्मनिर्भर, शक्तिशाली असं राष्ट्र म्हणून आपण तुर्कस्तानला उभं केलं पाहिजे। नवीन तुर्कांना वाटायला लागलं होतं, एक नवीन वातावरण, एक नवं वारं त्या काळात तुर्कस्तानमध्ये उभं राहिलेलं होतं।
आणि केमान पाशा हा नेता त्यांना त्या काळात लाभलेला होता. केमान पाशा आधुनिक धरतीचा होता, त्याला साम्यवादही नको होता आणि पाश्चात्यांचा प्रभाव पण नको होता. तर केमान पाशाने बऱ्याचशा सुधारणा केल्या, म्हणजे धर्माला त्यांनी घरात ठेवलं, घराच्या बाहेर आणला नाही, आणि आधुनिकीकरण केलं तुर्कस्तानचं. त्याला आधुनिक तुर्कस्तानचा जनक असंच म्हटलं जातं. जुन्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या. भारतात त्यावेळेला खिलाफत चळवळ सुरू झालेली होती, ते खिलाफत चळवळीला देखील त्यांनी तुर्कस्तानमध्ये नाकारलं होतं. आणि आधुनिक तुर्कस्तानची निर्मिती करण्याचा, प्रगत तुर्कस्तानची निर्मिती करण्याच्या दृष्टीने तो पुढे वाटचाल करत होते. ते एकूणच तुर्कस्तानमध्ये नवीन वातावरण होतं. पहिल्या महायुद्धामध्ये त्यांची परिस्थिती फार खराब झाली. पहिल्या महायुद्धामध्ये टंचाई वाढली, अन्नधान्य मिळेना, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला, बाजारामधला पैसा पत नाहीशी झाली होती, आणि एकूणच काळा बाजार, साठेबाजी अशा सगळ्या दुष्टचक्राला त्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्यामुळे तणाव वाढला होता मध्यम वर्गामध्ये, हालापेष्टा गोरगरिबांच्या वाढलेल्या होत्या. आणि अशा काळामध्ये विधायक काही शक्ती तुर्कस्तानमध्ये पुढे आल्या आणि त्यांनी रचनात्मक कार्यक्रमातून तुर्कस्तानला आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टीने काही कामं केली, वेगवेगळे उपक्रम राबवले, आणि त्याच्यातून वेगवेगळ्या योजना उपक्रमातून तुर्कस्तान हळूहळू विकसित व्हायला लागलं. आणि मग तिथे सुधारणावादाला चालना द्यायला लागली. म्हणजे जुनाट गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, त्याच्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. नवे नवे गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. त्या दृष्टीने तुर्कस्तानची वाटचाल सुरू झाली. मग स्वाभाविक विज्ञान तंत्रज्ञानाचा अवलंब केला, आत्मनिर्भरता, वेगवेगळे उद्योग उभे करायला सुरुवात झाली, व्यापार वाढायला सुरुवात झाली, नवे नवे विचार देखील लोकांमध्ये आणायला सुरुवात झाली. एवढंच नाही तर राहणीमानामध्ये देखील फरक पडला. म्हणजे राहणीमान देखील आधुनिक झालं पाहिजे, प्रगतिशील झालं पाहिजे, युरोपपेक्षाही आपण प्रगत झालं पाहिजे. ऑटोमन तुर्कांचं जे साम्राज्य होतं, त्याचं जे वैभव होतं, ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, ते आपण प्रकट केलं पाहिजे. अशा भूमिकेतून हे तुर्क वागायला लागले आणि यातून ही चळवळ अधिकाधिक घट्ट होत गेली, प्रबळ होत गेली. आणि फार मोठा नेता म्हणजे केमान पाशा, आता तुर्क, ज्याला आधुनिक तुर्कस्तानचा निर्माता म्हणतात, त्याने इतक्या सुधारणा केल्या की त्यांनी पोशाख देखील लोकांचे बदलून टाकले, युरोपियन धर्तीवरती पोशाख. आणि एकूणच जुनाट गोष्टी त्यांनी नाकारल्या, धर्माचं सगळं प्रभुत्व नाकारलं, साम्यवाद नाकारला, भांडवलशाही पुरस्कृत करत असताना त्यांनी राष्ट्रीय भांडवलशाहीचा पुरस्कार केला की राष्ट्राला महत्त्व दिलं. आणि संस्कृती, राष्ट्र, अर्थकारण अशा तीन बिंदूंभोवती चळवळ फिरत कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुर्कांची प्रतिष्ठा कशी वाढेल किंवा त्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल, एकूणच संपूर्ण जगामध्ये किंवा मध्य पूर्वेमध्ये या तुर्कांचा उद्धार कसा होईल, तुर्कांना एक मान्यता कशी मिळेल, म्हणजे युरोपियन लोकांचं जे प्रभुत्व वाढलेलं होतं त्याच्यापासून मुक्ती त्यांना हवी होती. विशेष करून रशियाचा फार हस्तक्षेप तुर्कस्तानमध्ये फार इंटरेस्ट असायचा, कारण रशियाच्या बॉर्डर त्याला लागून होते. आता रशियाच्या सीमा, रशियाच्या बॉर्डर्स लागून असल्यामुळे रशियाला तिथे नेहमी साम्यवाद असावा असं वाटायचं, तिथल्या राजकारणात रशियाला हस्तक्षेप करावा असं वाटायचं. आणि युरोपला तुर्कस्तान अगदी जवळचं असल्यामुळे युरोपीय भांडवलवादी देशांना देखील असं वाटायचं की आपल्या पद्धतीचाच हा देश असायला पाहिजे. परंतु तुर्कस्तानने स्वतःचं असं वैशिष्ट्य जपलं, तुर्की लोकांनी स्वतःचं वैशिष्ट्य जपलं आणि स्वतःचा तुर्कस्तान, स्वतःची जी काही संस्कृती होती किंवा प्राचीन संस्कृती किंवा मध्ययुगातलं ऑटोमन साम्राज्य आणि त्याचे वारस, त्यांचा वारसा ह्या दृष्टीने ठेवायला सुरुवात केली. त्यांची प्रतिष्ठा पहिल्या महायुद्धात कमी झालेली होती, पण त्यांनी ते पुन्हा प्राप्त करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी तुर्की भावना की आम्ही तुर्क आहोत आणि तुर्क असल्यामुळे आम्हाला एकत्र आलं पाहिजे, आमचा विकास आम्ही केला पाहिजे, आमचा उद्धार आम्ही केला पाहिजे, एकजुटीतूनच हे शक्य आहे. आणि ह्याच्यातून त्यांच्यामध्ये बरेचसे वैचारिक बदल व्हायला लागले. जुन्या गोष्टी अत्यंत गतीने त्यांनी सोडल्या आणि नव्या 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 गोष्टी घ्यायला सुरुवात केली की जणू काही एखादं तुर्कस्तान म्हणजे काही युरोपियनच राष्ट्र आहे की काय. मग अंकारा ही त्यांची राजधानी आहे किंवा इस्तंबूल एक महत्त्वाचं शहर आहे, तसा अगदी छोटासा देश आहे, परंतु ही जी शहरं होती ही युरोपियन पद्धतीची व्हायला लागली. त्याच्यामध्ये पूर्वीच्या सगळ्या अवशेषांच्या खुणा होत्या, तिथली काही स्मारकं होती, जुने तिथल्या लायब्ररीज आपल्याला आढळून येतात, किंवा ऑटोमनांचे, ऑटोमन साम्राज्याचे काही भग्न अवशेष तिथे होते. पर्यटनाच्या दृष्टीने ते महत्त्वाचं जरी असलं, संस्कृतीच्या दृष्टीने ते महत्त्वाचं जरी असलं, तरी आधुनिकीकरण करायला त्यांनी सुरुवात केली. या आधुनिकीकरणाचं सूत्र त्यांना माहिती होतं की व्यापार वाढवला पाहिजे, विचार बदलला पाहिजे आणि शिक्षण हे नव्या पद्धतीचं असलं पाहिजे.
तर नव्या पद्धतीचं शिक्षण देखील तुर्कस्तानमध्ये यायला लागलं. आधुनिक पद्धतीचे विचार, म्हणजे धार्मिक विचारांपेक्षा किंवा परंपरागत विचारांपेक्षा नवे विचार त्यांनी शिक्षणामध्ये रुजवले. विचारांबरोबर आचारही रुजवले, म्हणजे जगण्याच्या ज्या पद्धती होत्या, खानपान असेल, राहण्याची पद्धत असेल, हे सगळं त्यांनी बदललं आणि एका आधुनिक तुर्कस्तानची वाटचाल सुरू झाली. तर हा जो काही प्रवास आहे सगळा, या प्रवासामध्ये जी काही तुर्की अस्मिता उभी राहील तुर्कस्तानमध्ये आणि या तुर्की अस्मितेने जो काही निर्माण केलेला विचार आहे, हा म्हणजे यानी तुर्कीजम, तुर्कवाद किंवा तुर्कीजम, हे तुर्कांना वाटणारा स्वतःविषयीचा एक विचार. जसं आपण म्हणतो ना, साम्राज्यवाद, हिंदुत्ववाद, मानवतावाद, असे जे काही वेगवेगळे वाद असतात ना, तशाच पद्धतीचा काही वाद, म्हणजे एक इजम, तुर्कीजम, तुर्कवाद, की आम्ही तुर्क आहोत आणि आम्ही एक प्रगत राष्ट्र म्हणून उभे राहू, एक प्रगत जमात म्हणून जगामध्ये उभे राहू, आणि ऑटोमन साम्राज्य हे आमचं फार महत्त्वाचं असं जगातलं साम्राज्य होतं, हा आमचा गौरव होता, असं त्यांनी सांगायला सुरुवात केलेली होती. आणि केमाल पाशासारखं नेतृत्व देशामध्ये महत्त्वाचं होतं, आणि विशेष म्हणजे नवे तरुणांनी फार मोठी महत्त्वाची भूमिका बजावली. मी तरुणांनी हा देश पुढे नेलेला, मी तरुणांचे नव्या तुर्कांचे नवे विचार तुर्कस्तानमध्ये दिसायला लागले, आणि विधायक शक्तींनी त्याला आधार दिला. म्हणजे ज्या शक्ती विधायक होत्या, सकारात्मक शक्ती होत्या, की ज्या फारशा जुनाट राजकारणामध्ये अडकायला इच्छुक नव्हत्या, तर स्वतःच्या अस्मितेने एक गौरवशाली राष्ट्र किंवा तुर्क व्यक्तीला निर्माण करायचं होतं, अशा शक्तींनी मग त्याच्यामध्ये योगदान द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये काही उद्योजक होते, काही व्यापारी होते, किंवा पूर्वीचे राष्ट्रभक्त असे तुर्कस्तानचे किंवा तुर्क म्हणून स्वतःविषयी अभिमान असणारे अनेक लोक आपल्याला नावं सांगता येतील, ते होते किंवा त्यांच्या संस्था होत्या. मग स्वाभाविकच एक परिवर्तन व्हायला लागलं. या परिवर्तनातून एक नवा तुर्की समाज हा निर्माण व्हायला लागला आणि या नव्या समाजाने नव्या तुर्कस्तानची निर्मिती केली. परंतु तुर्कांचं एकूणच या मध्यपूर्वेतलं जे घटलेलं महत्त्व होतं ते वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळे प्रयत्न झालेले. मग त्याची वेगवेगळी वैशिष्ट्य होते. मग त्याच्यामध्ये ती राष्ट्रीय चळवळ पण होती, ती सांस्कृतिक चळवळ पण होती, त्याच्यामध्ये आर्थिक विकास देखील त्यांना हवा होता, नव्या तरुणांचा सहभाग देखील होता त्याच्यामध्ये होता, आणि सुधारणावादाला चालना देखील होती, आणि ऑटोमनांविषयी असणारा गौरव किंवा एक तुर्की म्हणून असणारा अभिमान देखील त्याच्यामध्ये होता. त्यांनी एकीकडे साम्यवाद, धर्मवाद नाकारला, भांडवलवादही शुद्धपणे नाकारला, किंवा पाश्चात्यीकरणही स्वतःचं होऊ दिलं नाही, तर स्वतःचं आगळं वेगळं असं वैशिष्ट्य हे मध्यपूर्वेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुर्की लोकांची चळवळ आहे, तुर्की लोकांचा हा विचार आहे, तुर्की लोकांचा इझम आहे, वाद आहे, एक तत्वज्ञान आहे की आम्ही तुर्क आहोत आणि हे आमचं राष्ट्र आहे. म्हणून ही एक आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये 20व्या शतकामध्ये एका छोट्याशा राष्ट्राची, परंतु एक प्रभाव उमटवणारी, एक स्वतःचा प्रयत्न सिद्ध करणारी अशी एक चळवळ आहे किंवा असा एक कार्यक्रम पॅन तुर्की, म्हणजे समग्र तुर्कांचे एकत्रीकरण आणि या तुर्कांचं असणारं स्वतःचं अस्तित्व. तर आधुनिक जगाचा इतिहास 20व्या शतकातलं जग बघत असताना युरोप आणि आशिया ह्याच्यामधला जोडणाऱ्या या तुर्कस्तानमधली ही एक महत्त्वाची अशी एक फेज आहे, एक असा कालखंड आहे की ज्याच्यामध्ये हा सगळा बदल तुर्कस्तानमध्ये आपल्याला झालेला दिसतो. मध्ययुगातून आधुनिक युगाकडे आणि आधुनिकतेकडून प्रगतिशीलतेकडे असा झालेला हा जो प्रवास आहे तुर्कस्तानचा, तर हा या चळवळीमध्ये, या संकल्पनेमध्ये विशद होतो. म्हणूनच स्वाभाविकच ही एक या काळातली एक महत्त्वाची चळवळ म्हणून आपण तिचा अभ्यास करत असतो.